मागील वर्षीपेक्षा यंदा राज्य माध्यमिक मंडळातर्फी येत्या दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल पन्नास हजाराने कमी झाल्याचा धक्कादायक वास्तव समोर आलाय उद्यापासून येता दहावीची परीक्षेला सुरुवात होणार आहे या परीक्षेसाठी राज्यभरात मिळून सतरा लाख आठशे तेरा विद्यार्थी परीक्षा देणार आहेत नऊ लाख ,00 विद्यार्थी सत्तावीस हजार आठशे बावीस विद्यार्थी तर सात लाख बहात्तर हजार आठशे बेचाळीस परीक्षा देणार आहेत यंदा बदललेल्या अभ्यासक्रमावर पहिल्यांदाच परीक्षा होत आहे राज्यभर चार हजार आठशे चौऱ्याहत्तर परीक्षा केंद्रावर परीक्षा होत आहे मागील वर्षीप्रमाणे यंदाही नियोजित वेळेस अर्धा तास उपस्थित राहणं बंधनकारक आहे जिल्हा निहाई एक किंवा दोन आणि राज्य स्तरावर दहा असे एकूण साठ समुपदेशक नेमले आहेत संपूर्ण राज्यात दोनशे बावन्न भरणाऱ्या पथकांची नेमणूक करण्यात आली आहे आलेल्या शंकांचं निरसन करण्यासाठी प्रत्येक विभागासाठी हेल्पलाइन उपलब्ध करण्यात आले यंदा विशेष विद्यार्थी म्हणून तीन विद्यार्थ्यांना सुविधा देण्यात आल्या असून त्यापैकी एकाला लॅपटॉप देण्यात आलेला आहे उद्यापासून राज्यात उद्या एक मार्च शुक्रवार दिनांक एक मार्च दोन हजार एकोणीस रोजी राज्यात दहावीची परीक्षा सुरू होत आहे नवीन अभ्यासक्रमानुसार आणि जुन्या अभ्यासक्रमानुसार अशा दोनही परीक्षा सुरू होत आहेत आणि या दोनही परीक्षेसाठी राज्यभरातून सतरा लाख आठशे तेरा विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत जुन्या अभ्यासक्रमानुसार ही शेवटची संधी असणार आहे परीक्षेची बावीस हजार दोनशे चव्वेचाळीस माध्यमिक शाळांमार्फत पुन्हा एक कडा सांगतो की सतरा लाख एकशे त्र्याऐंशी विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत आणि राज्यभरात चार हजार आठशे चौऱ्याहत्तर परीक्षा केंद्रांमधून ही परीक्षा होत आहे यावर्षीही आपण वेळापत्रक अठरा अकरा दोन हजार अठरा रोजी वेबसाईटवर प्रकाशित केलं होतं हे पुरेसा आधी प्रकाशित केलं होतं त्याचबरोबर या दहावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये महत्त्वाच्या विषयांमध्ये बहुतांशिक खंड ठेवलेला आहे